उपलब्ध पाण्याच्या काटेकोर वापराद्वारे कृषी विकासातूनच शेतकऱ्याचे भले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परभणी 6 ऑगस्ट कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पाण्याचे प्रभावी नियोजन व त्याचा न्याय्य वापर अधिक महत्त्वाचा आहे। जिल्ह्यातील प्रकल्पीय सिंचन क्षमतेपैकी उरलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्य मिळाल्यास कृषी क्षेत्राला त्याचा अधिक लाभ मिळेल। या दृष्टीने संबंधित विभाग प्रमुखांनी कटिबद्ध होऊन काम करावे असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी अंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कार्यकारी शिवानंद टाकसाळे, पोलीस अधीक्षक जयंत मीना, अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब, जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे आदी विभाग प्रमुख उपस्थित होते। प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचे वैशिष्ट्य असलेले विशेष असे पीक फळे भाजीपाल्याचे वाहन असते। अशा वाहनांची आपल्या भौगोलिक वैशिष्ट्यासह जिओ टॅगिंग केली तर त्यात शेतकऱ्यांना आपल्या कृषी उत्पादनात अधिक मूल्यवृद्धी साध्य करता येईल। यासाठी कृषी विद्यापीठ व संबंधित विभागाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले, या बैठकीत जिल्ह्यातील कोविड अंतर्गत केले जाणारे व्यवस्थापन, यासाठी उच्च तंत्रज्ञानांनी घेतलेली मदत, ITC, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी, ई पीक पाहणी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बांबू लागवड, कोविड काळात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राबविले उपक्रम, परभणी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती बाबत वैशिष्ट्ये, जिल्हाधिकारी श्रीमती अचल गोयल यांनी सादरीकरणाद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापुढे विकास कामाचा आढावा ठेवला। राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा जिंतूर सेलूच्या आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी सत्कार केला। हे सत्कार परभणी शहरातील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले। यावेळी नूतन जिल्हाधिकारी अचल गोयल, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी दीपकजी मुंगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मीना आदी मान्यवर उपस्थित होते। परभणी शहरात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज शुक्रवारी 6 ऑगस्ट रोजी मुक्कामाला परभणी दौऱ्याला आल्यामुळे परभणी शहरातील पत्रकार पासपासून वंचित राहणार। तसेच नूतन जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी पत्रकार यांच्या पास संबंधी कोणतेही निर्णय घेतल्याचे कळले नाही। यामुळे पत्रकार यांना पास नसल्यामुळे राज्यपालाच्या दौऱ्याची माहिती घेण्यास मुकणार आहेत। यामुळे पत्रकारामध्ये रोष निर्माण झाले आहेत। तर यावेळी राज्यपाल कोश्यारी यांचे जिल्हाधिकारी अचल गोयल, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी यांनी जंगी स्वागत केले आहे।